चीनमध्ये शेकडो ख्रिश्चनांनी त्यांच्या घरातील येशू ख्रिस्तांचे फोटो हटवून त्या जागी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे फोटो लावले आहेत. नेमका काय आहे प्रकार पाहूया. चीन सरकारने गरिबांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या योजनेमुळेच हा प्रकार घडला आहे. चीनमध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकांची गरिबी दूर करण्यासाठी चीन सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम हाती घेताना घरातील येशू ख्रिस्तांचे फोटो हटविण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे चीनच्या जियांगशी प्रांतातील युगान काउंटीतील ख्रिश्चन धर्मियांनी घरातील येशू ख्रिस्तांचे फोटो हटवून त्या जागी राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे फोटो लावले आहेत. युगान काउंटीची लोकसंख्या 1,00,000 असून त्यात 10% लोक ख्रिश्चन आहेत. या प्रांतातील 10% लोक दारिद्र्य रेषेखालील आहेत. ख्रिश्चनांना त्यांच्या घरातील येशू ख्रिस्तांचे फोटो आणि क्रॉस हटवावा लागला आहे. चीनचे माजी राष्ट्रप्रमुख मोत्सो तुंग यांच्याही काळात अशा घटना घडल्या होत्या. त्या काळात प्रत्येकाला घरांमध्ये मावांचे फोटो लावावे लागत होते. आता पुन्हा चीनमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान गेल्या काही वर्षात चीनमध्ये शी जिनपिंग सर्वात शक्तिमान नेते म्हणून नावारूपाला आले आहेत. माओनंतर जिनपिंग यांच्याही विचारांचा चीनच्या संविधानात समावेश झाला आहे.